वैचारिक मतभेद असतो, प्रत्येकामध्ये असतो आणि तो असावा. आज संजय काका काम करतेत, बाबा म्हणतात मी इच्छुक आहे, हा स्वभाव आहे, असायला पाहिजे. इच्छुक जण प्रत्येक जण असायला पाहिजे. लोकसभेच्या अगोदर ज्यांना ज्यांना वाटतंय मला खासदार की तुम्ही मागा, पण ज्या दिवशी तिकीट फायनल होईल कमाल चिन्ह आपला नेता त्यांच्या पाठीमागे आपण सगळेजण ताकदीला लढायचं. तोपर्यंत तुम्हाला भांडा काय भांडायचे? वैचारिक भूमिका आहे आपली, पक्षाकडे काय मागणी करणं आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. पण परत आपण एका ताकदीनं सगळेजण पुढे जाऊ की आपल्या सांगलीचा परिणाम हा इतर लोकसभा मतदारसंघावरती पडला पाहिजे. बाजूला आपल्या हक्कनगले मतदारसंघ आहे, पलीकडे माळा लोकसभा आहे, बाजूला इकडे सोलापूरचा मंगळवेढा आपल्याला लागून येतो. ह्या सगळ्या विभागावरती आपला प्रभाव पडतो. विनय कोरे सावकार साहेबांच्याकडे जबाबदारी दिली, भाजपवाले आपले नेते इतके हुशार आहेत ना, योग्य माणसाकडे नेतृत्व दिलं म्हणजे सगळ्यांना व्यवस्थितपणे ते हॅन्डल करून नेणार. सदाभाऊ रागात बोलले असतील पण त्यांच्या मनामध्ये काय नाही, तुम्ही चिंता करू नका, सदाभाऊ लढणारा माणूस आहे आणि बोललं पाहिजे ना. त्यांचंही काय मत आहे बाबांना आता कळालं ना, बाबा बोलले की ते काय भूमिका मांडली तर आम्ही त्याचं व्यवस्थितपणे दुरुस्त करू. निशिकांतदादा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत भारतीय जनता पार्टीचं, वेगवेगळ्या पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष व्यवस्थितपणे काम करतायत, त्यांना योग्य स्थान देण्याचा काम हे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व निश्चितपणे करेल. कुणाचाही काही दुजाभाव होणार नाही, कुणालाही अडचण येणार नाही. अरे असा जर दुजाभाव करणारे भारतीय जनता पार्टी असते तर 50 सीट वरती माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहा साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री पदावरती बसवलं नसतं. हे मोठंपण आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. तिकडे नितीश कुमारांच्याकडे किती जागा होत्या? नितीश कुमारांच्याकडे जागा फार कमी होत्या, परंतु त्यांना मुख्यमंत्री पदावरती बसवलं. लोक म्हणते की भाजपवाले असे करतात, भाजपवाले काही करत नाहीत, भाजपवाले व्यवस्थितपणे काम करतात. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा सत्ता मिळवणं नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे की गावगाड्यातल्या लोकांच्या मध्ये परिवर्तन करणं, त्या सत्तेचा उपयोग गावगाड्यातल्या लोकांच्यासाठी करून देणं, त्यांच्यासाठी सरकारच्या योजना राबवणं, हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. मित्रांनो, मोदी साहेबांचं काय आहे? काय नाही. आज त्यांचे दोन भाऊ पेट्रोल पंपावरती एक तेल भरायचं काम करतो, दुसरा पतंग विक्रीचं दुकान आहे. एका देशाचा पंतप्रधान 10 वर्ष इतक्या मोठ्या महाशक्तिशाली देशाचा पंतप्रधान असतो, त्यांचा भाऊ पेट्रोल पंपावरती काम करू शकतो का? मी सांगत नाही, तुम्ही युट्यूब वरती जाऊन सर्च करा. योगी सरकार या देशातल्या सर्वात मोठ्या प्रदेशाचा मुख्यमंत्री, त्यांची सख्खी बहीण एका मंदिराच्या बाहेर लाकडाच्या खोक्यामध्ये फुलं विक्रीचं दुकान चालवते आणि ते आनंदामध्ये चालवते. मित्रांनो, हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे, हा भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि म्हणून सगळ्या घटक पक्षाला बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुढे जाईल. लोकसभेच्या दृष्टिकोनातून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे जे काही करावं लागेल आपल्या सगळ्यांना, ते ते करण्याची तयारी आहे. कारण 10 वर्ष केंद्र सरकारनं आपल्याला दिलं आहे, आता 1.5 वर्ष राज्य सरकारनं आपल्यासाठी योजना दिलेल्या आहेत. आता 2 महिन्याचा वेळ हा आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून पक्षाला देणं गरजेचं आहे, नेतृत्वाला देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.